एक खोटा बोलू भाई दोन खोटा बोलू, दोन खोटा बोलू भाई तीन खोटा बोलू, बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी बाई रुपेरी थोडा, आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्यांची, अस सासर नको गो बाई नाव नुसत मोठ, नाव नुसत मोठ जाच लक्षण बारी कोट, पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार, तीन दगडांची चून फुंकने निखारी मुठभर जोंधळात सुख माझे सारे, पाच एक दोन तीन चार पाच, हो बाई गिळलं की सापाने, हे पाच लाख घ्यायचं आणि स्वानंदीचा पिच्छा सोडायचा, ललिताच्या घरी जायचं आणि तिच्या मुलासमोर म्हणजे नील समोर तिचं सगळं पितळ उघडं करायचं, स्वानंदीला घराबाहेर काढण्यासाठी ललितानी काय काय केलं हे सगळं नीलला सांगायचं, इथून पुढे या घरचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद आहेत, अरे हे बघा पाच लाखाचा चेक ताईचं खोटं बोलणं आणि त्यानंतर तुमचं आईंवर चिडणं, जोपर्यंत मला ह्यामागची खरी कारणं सांगणार नाहीत ना तुम्ही तोपर्यंत काय, तोपर्यंत माझ्या बरोबर काय झालं तेही मी इथे सांगणार नाही, सुचत नाही अरे देवा मला, इतकं असह्य कधीच नव्हतं वाटलं, स्वानंदीला खूप त्रास होतोय देवा, खऱ्याला कधीच मरण नसतात ते, आता तरी सांगा खूप हिमतीची असतो बाई, आनंदी संपदा खोटच बोलली आहे, हो ती खोटच बोलली आहे, फक्त ना बाळा माझ्याकडे पुरावा नाही आहे ग, तो पुरावा येऊ दे मी तुला सगळं सांगेन, पुरावे गोळा केलेच पाहिजे, हो बच्चे बसून नाही चालणार, पुरावे गोळा केलेच पाहिजे आणि करणार मी पुरावे गोळा करणार, चार एक दोन तीन चार, शिडी चढली का बच्चे, अरे बाप रे एवढे पदार्थ केलेस, कमाल आहे तुझी, हो साहेब सगळे नाही बनवलेत समोरच्या हॉटेल मधून आणलेत, काही मध्ये मध्ये बोलला नाही काही जगबुडी होणार आहे का, बंद ठेव तोंड जरा, निलिमा इंद्रनील आज डबा घेऊन गेलेला नाहीये आणि आपल्या कृपेने ब्रेकफास्ट सुद्धा मिळालेला नाही त्याला आज, नाही का त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ केलेले आहेत, ताट आणि वाटे इथेच आणून ठेवा, हळदार उघड, बघतो नीलच असेल, कसा होता दिवस, अरे हे काय सगळं रिअरेंज केलं वाटत, हो रे म्हटलं छान आवराव आणि घराला शिस्त लावाय मुख्य म्हणजे, बाळू ते वाळ्याचं सरबत करून ठेवलं ना फ्रीज मध्ये ते दे जरा त्याला, नाही आई सरबत नको आपण डिरेक्टली जेवूया ना, चेंज करून आलो ये बाळू, ताट वाट्या आणतो बाई साहेब, सगळे सांगितल्यानंतर करणार, इंद्रनील झालंय का तुझं, झालं असेल तर ताट वाढून आताच घेऊन येते बेडरूम मध्ये, आज कशाला एकत्रच बसून जेवूया ना, स्वानंदीमुळे आपला डिनर टाइम फॅमिली टाइम झालाय ती सवय आपण कायम ठेवूया, काय
आज नील सकाळी टिफिन विसरला त्यामुळे आज सगळ्यांना पंच पकवान खायला म्हणतात डिनर मध्ये. हे नाही पण मला कळत नाही आपण इथे वळ काय बसलो. हा खाली बसूय ना आपण खाली बसून जेवण करतो. अरे हिचे गुडघे दुखतात ना खाली बसताना उठताना म्हणून म्हणजे माझे दुखतात हल्ली अज्ञावनं तर आता कुठलाही भलता सलता विषय काढू नका. गप्पा मारत छान जेवूया. हा मला सॉलिड भूक लागली. परवा दादा त्या माझ्या बॅग मध्ये एक डब्बा आहे तू जरा स्वच्छ करून ठेवा ना. हो कसला डब्बा रे. हा अगं सकाळी बायकोने बोलणं सगळं ऐकलं ना माझं. तिला कळलं की हे टिफिन न घेता चालले. मग काय पाठवला टिफिन तिने. अच्छा म्हणजे स्वानंदीने पाठवलं. हा वा क्या बात आहे. मला वाटत होत तसं काहीच होत नाहीये. स्वानंदीनं अशी तशी याच्या आयुष्यात नाही जाणार. आता मला ह्याच्या जागी ह्याच्यासाठी दुसरी मुलगी शोधावी लागेल. अलार्म एवढा मोठा अलार्म या आवाजाने झोपेत ना काय आयुष्यात ना उठेल एखादा. ललिताने सकाळी लवकर उठायचं म्हणून लावलेला गजर आहे हा. बाई झोपल्या डाराडूर. अगं मिल ते भोंगे केव्हाच बंद झाले मुंबईचे. सकाळी लवकर उठावं म्हणून तूच लावलेला अलार्म आहे हा. झोपू दे मला. तर बाई इंद्रनीलला टिफिन करून द्यायचंय ना उठ. बोलवा बाळूला. बाळूला बोला. ऐक तुझी सलाम लावते कारण नसताना. ए बाळू आलो आलो. काय झालं साहेब. नाही साहेबांना काय नाही झालं. साहेब बरे आहेत. बाई साहेबांनी बोलावलं. काय झालं बाई साहेब. डबल सरी भाजी काय गेलीस. फ्लावर बटाटा वाटाणा. गुड. आणि ब्रेकफास्ट. ब्रेड बटर घेऊन आलो. नको. कांदा चिर बारीक. कोथिंबीर मिरची ते पण बारीक चिरून ठेव. आणि त्याच्या आधी पोहे घाल भिजत जा. आणि शेव. स्वानंदीताई नेहमी पोह्यांवर शेव टाकून देतात ना. पोहे खाणारी सगळीच माणसं शेव घेतात. स्वानंदीचं नाव कशाला घ्यायला पाहिजे तुला. जा. हो हो. केल्यावरची शेव कमाल आहे. आज ब्रेकफास्टला मिडल क्लास पोहे. इंद्रनीलला आवडतात ना. मी उठते 5 मिनिटं झोपून काय मिळणार आणखी. उठल्या उठल्या बडबड 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 केलं की डोकं भरभरायला लागतं माझं. उठते 10 मिनिटं. 5 ची 10 झाले आता. सांगितलं तुम्हाला 10-15 मिनिटात उठते. बडबडकडे कटकट करू नका सारखी. 10 चे 15 झाले. झोप. मला काय तू जर टिफिन करून दिला नाहीस ना वेळेवर तर स्वानंदी परस्पर डबा पाठवेल इंद्रनीलच्या ऑफिस मध्ये. मग मला कटकट करू नकोस आधीच सांगतोय. त्या घाणेरडा आणि दुष्ट विचार फक्त तुमच्याच मनात येऊ शकतो. हे बघ मुलांवर आपली मतं लादू नयेत या मताचा मी सुद्धा आहे. ही 15 वर्षाची पोर आहे. स्वतःच्या भविष्याचा विचार करणे इतकी निर्णय घेण्या इतकी समज आहे का हिच्यात. मार्गदर्शन नको करायला. करू ना. मग पण मला इंजिनियरच व्हायचंय आणि त्या बाबतीत मी कोणाचंच काही ऐकून घेणार नाही. अगदी तुझाही नाही काका. तुम्ही शिकावं हीच तर आमची इच्छा आहे नाही का. हो. आणि तुला जितकं शिकशील ना तितकं चांगलं करिअर करता येईल. आता माझी मुलं शिकली म्हणून सुखाचा संसार करतायत की नाही. अग पण आजी म्हणून इंजिनियर. हो. जमणार आहे कैला. आणि केवढा अभ्यास असतो इंजिनिअरिंगचा. मग करेन ना मी. आतापर्यंत अभ्यास केलाय म्हणून पास झाले ना. आणि तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. काका म्हणून मी हिच्यासाठी कितीही धावपळ करीन. आणि ऍडमिशनच ना मी आहे ना मी बघतो. तुम्ही काही करू नका. का तुम्ही इंजिनिअरिंग ची ऍडमिशन घ्यायला जाल आणि भलतीकडे नाव नोंदवून याल माझं. अरे जरा हळू बोला रे. मी जरा भविष्य बघते आणि सांगते जुईली इंजिनियर होणार आहे का नाही ते. बरं मी काकूला मदत करायला जाते. मला आत्ता काही क्लासला जायचं नाही.
एक घेतो मी दुसरं घेतो. मी इंजिनियर झाले तर किती मज्जा येईल ना. आपल्या घरात इंजिनियर म्हणून कोणीच नाहीये ना. नीलदा आहे ना इंजिनियर. हो ते कसे विसरले मी. आपण त्याला फोन करूयात, संध्याकाळी त्याला बोलून घेऊयात, म्हणजे इंजिनिअरिंगची सगळी इन्फॉर्मेशन तो सांगेल आपल्याला. ए हो पण आपण ना स्वानंदी जायला नको सांगूया का. सरप्राईज सिनेमा झाली का तयारी. हो आई आवरते आवर पटपट. आणि मग स्टेशनवर भेटला. केवढा आहे आवाज, बंद करा जरा, कमी करा आवाज. इंद्रनीलचा ब्रेकफास्ट झालेला आहे पटकन डबावर. आणि कुठलाही हरगर्जीपणा करायचा नाही आधी सांगून ठेवते. त्यासाठी झोप सोडून बाईसाहेब लवकर उठले आता. ए कोण जरा कमी चालव, हात चालव जरा पटपट. अरे मॉर्निंग. अरे वा सगळ्या वस्तू आज आधीच काढून ठेवल्या. नंतर मग घाई घाई होते ना तुझी, कुठली ना कुठली वस्तू राहून जाते मग. स्वानंदी सगळं कसं मॅनेज करते कोणाच ठाऊ. न चिडता न वैतागता सगळ्या वस्तू मागायच्या आधी हातात हजर. आत्ता आहेत तशाच ना. हा पण आई तुझी खूप दगदग होते का ग. छे रे. चिडचिड होते का खूप हे सगळं करता. नाही का रे. अरे अधिकार गाजवणं रक्तातच असायला लागतं. आणि असे स्वानंदी नसल्याची आता सवय करून घ्यायला हवी. अरे मोठमोठी माणसं जातात, जग काही थांबत नसतं कोणासाठी. हो पण मिलिंद. हा बोल मिलिंद. हो मी निघतोय. नाही मग मी एक काम करतो, मी आता तुझ्या घरी येतो. हा तू बिल्डिंग खालीच थांब, मग आपण तुझ्या गॅरेजमध्ये जाऊ त्या गाडीसाठी. हा आई येतो का. सावकाश रे. चल पोचतो मी घरी लवकर. तू त्याची एवढी सगळी तयारी करून ठेवलीस तरी त्याला स्वानंदीची आठवण झाली. ही शेवटची वेळ, यापुढे नाही येणार त्याला तिची आठवण. काय विचार काय. घर आणि काम ताब्यात घेऊन नाही होणार काही. दुसरीच काहीतरी व्यवस्था करायला हवी. बघा ना वच्ची मावशी, मध्येच नील साहेबांच्या वस्तू हरवतात. काय सकाळी सकाळी टिफिनची घाई पण असते ना. वेळेवर टिफिन नसतं, वेळेवर नाश्ता नसतो, असेच बिचारे कामावर जातात. हो बरं झालं, बरी जिरली ललिताची. हो त्यांची कसली जिरली आहे. त्यांनी सगळ्यांनाच सुतासारखं सरळ करायचं ठरवलंय. हो आणि नीलिमा वहिनी मला सतत धारेवर धरत असतात. सकाळी लवकर काय उठतात. मला तर वाटतं ना त्यांना हळूहळू स्वानंदीताईंची गरज लागणार नाही हो घर सांभाळायची. हे बाबा नको बोलूस रे. स्वानंदी त्या घरात येऊ नये म्हणून नाना खटपटी लटपटी करतेच आहे ती. सैतानाचं डोकं आहे तिचं. तू लक्ष ठेव बाबा, काय होतं याचा अंदाज घे. मला ना वच्ची मावशी त्यांच्या वागण्याचा काहीच अंदाज येत नाही. असा कसा रे तू, माझा माणूस आहेस ना. जरा डोकं चालव ना बाबा. मी नाही येऊ शकत रे तिथे. मी आता 2 मिनिटात सरळ केलं त्या बाईला. हो बरोबर आहे तुमचं, पण मला काय करावं तेच काही सुचत नाही. फक्त डोळे आणि कान उघडे ठेवू नकोस, नाक सुद्धा उघडं ठेव. म्हणजे म्हणजे रे देवा बाप्पा याला बुद्धी द्या. अरे राजा म्हणजे तू काय करतोस माहितीये का, जे घडतं तेवढंच सांगतोस. जे घडू शकत त्याचा अंदाज घेऊ, त्याचा वास घे आणि मला सांग. कळलं. हो 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 कळलं आता. थँक्यू बाबा. काय रे बाळू प्रत्येक गोष्ट तुला असं सांग मला ना. काय कोणाचा मोबाईल आहे हा. कुठेही काही ठेवून देतात आमच्या घरातले सुद्धा ना. लक्षात म्हणून काही राहत नाही यांच्या. तरी बरं मला सगळं आठवतो. अरे मोबाईल कुठे माझा. काय शोधतेस. मोबाईल. तो काय तिथे. तो मोबाईल आहे का. मग इथे. हा तुझा मोबाईल. हो चल निघत्या. कुठे निघायला एवढं काय काही नाही. अरे क्लास मध्ये ऍडमिशन सुरू आहेत ना, तर संध्याकाळी पण 2 तास बसावं लागणार आहे. म्हणजे नोकरी करणारे पालक असतात ना, त्यांना तीच वेळ सोयीची असते ना. हो पळ 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 पळ. बस बस बसला पैसे आहेत का. हे काय करतेस लगेच. हा सावकाश सांग. हो हा कोण आहे. एकदम कळलं झाली एकदाची तयारी.
झाली तयारी? चला बरं झालं, मोठ टेन्शन केलं तुझं है ना बाई। कुठली तयारी करत होता? विसरलास काय रे? काय? अरे नील येतोय ना आपल्याकडं। नील येतोय? अरे वा, मस्त मस्त, चांगलंय। बाबा हा, स्वानंदी कुठे आहे? गेली क्लासला। बाबा तुम्ही का जाऊ दिलं तिला? का? आज नील नाही येणार आहे, आम्ही सरप्राईज देणार होतो तिला। बाबा काय असं करता तुम्ही नेहमी? मला आधी सांगायचं ना। आता मला सांगितलं असतं तर मी तिला वेळ बदलून घ्यायला नसती का सांगितली? मला काय वाटतं माहितीये का, ते बाहेर भेटतील आणि एकत्रच येतील। बाबा ताईनी शेंडी लावली आहे तुम्हाला। स्वानंदी असं अजिबात करणार नाही। डोकं उठवत आहे माझं तिघी मिळून, एकटा असे चेहरे करून बसतात ना, हे करत बसतात, काय चाललंय तुमचं? मला वाचू देत जरा। माणूस आहे का? खरंच येऊ का? अरे नील, हॅलो। अरे मुली काय म्हणताय तुम्ही? मस्त, नेहमी सारखी। आम्ही पण आहोत इथे। तिचा रिझल्ट लागलाय ना? कॉंग्रॅट्स, थँक्यू। आणि अशी ही आज जुईली महत्वाची। तशी तर मी या घरात नेहमीच महत्वाची असते। आणि आता इंजिनियर झाले की माझा भाव अजून वाढणार। बर, कुठे आहेत सगळे? सगळे तर इथेच आहेत। बाकीचे सगळे कुठे आहेत? अच्छा, आई हवी आहे का तुला? थांब, मी आई। आई नाही, आई नाही। काकू हवी आहे? काकू नाही ग। हे बघ, जिला तू शोधतोयस ना ती घरात नाहीये। तिच्या क्लास मध्ये प्रवेश चालू आहेत ना, तिकडे गेली आहे ती। ऑलरेडी गेली आहे का ती? पण बरी आहे ना ती? बरीच म्हणायची, दिवसभर तुझी आठवण काढत असते आणि मग सगळे चिडवतात तिला। नीलदा, तुझी पण घरी हीच परिस्थिती असेल ना? नाही तसं नाही। बरं, तुझं काय ठरलंय इंजिनिअरिंग च? नाही, पण इंजिनिअरिंग इतकं सोपं असतं का? अभ्यास जर का नीट केला आणि मनाशी पक्क ठरवलं तर कुणीही ढ माणूस पण इंजिनियर होऊ शकतो। मी बघ ना झालो की इंजिनियर। चौक सपाट। पण मग तू काय, डोक्यात काय तुझ्या? मला बाकीचं काही माहित नाही, पण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग माहिती। डिग्री करणार आहेस का डिप्लोमा करणार आहेस? बर, तुम्ही बसा बोलत। ही चटणी आहे जवसाची, ललिताबाईंसाठी दिलेली आहे, ठेवली बॅगेत। आणि तुम्ही बसा बोलत, तोपर्यंत मी तुझ्यासाठी खायला आणते काही महत्वाचं। अजून कसा नाही आलाय त्यांनी? ह्या वेळेपर्यंत खरं तर येतो तो। ऑफिसमध्ये काहीतरी काम असेल, उगाच काळजी करू नकोस। उगाच काळजी नाही करते मी, स्वानंदीचं भूत ना अजून त्याच्या मानगुटीवर उतरलेलं नाहीये। जोपर्यंत तिचा बंदोबस्त करत नाही ना मी, तोपर्यंत मला चैन नाही पडणार आहे। तू एवढी मर मर करून करतेस ना त्याच्यासाठी एवढं सगळं? स्वानंदीची आठवण येऊ नये म्हणून काय काय करायला लागत। तो विसरेल स्वानंदीला? विसरेल, मी आई आहे त्याची आणि ती काल आली आयुष्यात त्याच्या। सत्य आहे, आला बघ। आई कशी आहेस? काय रे इंद्रनील, किती उशीर, आई केव्हापासून वाट बघते तुझी का? हो सॉरी सॉरी, मी फोन करायला विसरून गेलो, आई सॉरी। होत असं कधी कधी, काम पण वाढलंय ना तुझं आज काय? हा, काम वाढलंच आहे, पण मी आज स्वानंदीच्या माहेरी गेलो होतो। सहजच गेला होतास ना तू इंद्रनील? मला जुईलीने फोन केला होता, तिला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची आहे ना, तिला गायडन्स हवा होता चौकशीसाठी। कोपते केले तुझ्यासाठी दुधीचे? हो। अरे वा, ग्रेट। बघू दे। हा पण आई, यार तू अख्खे शेंगदाणे घातलेस की नाही? नाही रे, आपण नाही घालत। अगं स्वानंदी घालते, एकदम मस्त चव येते। फ्रेश आलोच। एक सेकंड आई।
स्वानंदीच्या आजीने ना ही जवसाची चटणी दिली घरी बनवलेली खास तुझ्यासाठी. काय म्हणते स्वानंदी? स्वानंदी भेटलीच नाही मला. तिच्या क्लासमध्ये ना नवीन ऍडमिशन सुरू झाल्यात, तिला तिकडे जावं लागलं, भेटच नाही झाली त्यामुळे. पण आई, तिचं मला खूप कौतुक वाटतं. इतकं सगळं घडलं आपल्या घरात, तिने माहेरी काहीच सांगितलेलं नाही. आई, तिला बोलूया का पुन्हा आपण इकडे? जायनो की बेम्मी मावशी खूप जवळची आपल्या, पण स्वानंदी या घरची सून आहे. ती किती काळ तिथे राहणार ना? म्हणजे मग तू विचार कर आणि मग सांग. काही घाई नाही आहे, तिच्याशिवाय घर पण सुनं सुनं वाटतं. आलो सुरेश. अरे बाबा, आलो लगेच. टीव्ही लावा ना. बघितलंस ना काय झालं? मारे जोरात सांगत होतीस मी आई आहे त्याची, स्वानंदी काल आली घरी. बघते ना सगळं, बघ. स्वानंदीचं भूत नुसतं त्याच्या डोक्यानं उतरवून चालणार नाहीये, नगाच दुसरा नग आता आणायलाच लागणार. म्हणजे लक्ष घालू द्या. काय करायचं ना तुम्ही बरोबर करते. हॅलो.